बॉश सर्विस आता आपल्या संगमनेर मधील ऑटो ब्रँड मल्टीकार सर्विस मध्ये सुसज्ज जागा अत्याधुनिक तंत्रज्ञान कार रिपेअर व्हील अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग डेंटिंग पेंटिंग एसी रिपेअर स्पेअर पार्ट्स फोम वॉश ऑइल चेंज इंजिन सर्विस ब्रेक सर्विस बॅटरी सर्विस लाईट सर्विस आणि कोड स्कॅनर ठिकाण ऑटो ब्रँड मल्टीकार सर्विस समनापूर गणपती मंदिरासमोर संगमनेर लोणी रोड संगमनेर संपर्क 72 18 18 18 49 नगर शहरातील ह्यूम मेमोरियल चर्चचं 2 डिसेंबरला कुलूप तोडून काही व्यक्तींनी चर्चमधील महत्वाची कागदपत्रांची चोरी करून इतर वस्तूंची नासधूस केली आणि मोठं नुकसान केलं होतं त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या विरोधामध्ये कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला मात्र या गुन्ह्यातील व्यक्ती शहरामध्ये मोकाट फिरतोय नाताळ सण जवळ आला असताना ख्रिस्ती समाज चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी येत असतात त्यामुळे या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन या व्यक्तींविरोधामध्ये कारवाई करावी अशी मागणी करणार आहोत लवकरात लवकर या आरोपींवर कारवाई झाली नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी प्रार्थना करणार असल्याचा इशारा चर्चचे सेक्रेटरी जॉनसन शेक्सपियर यांनी पत्रकार परिषदेमधून दिला आहे 2 डिसेंबर रोजी जो चर्चवर हल्ला झाला चर्चचे कुलूप तोडले गेले आणि चर्चमध्ये प्रवेश करून चर्च ऑफ कार्यालयाचे देखील कुलूप तोडले आणि त्या ठिकाणाहून सीसी कॅमेऱ्याचा जो डीवीआर होता त्या ठिकाणी तो डीवीआर चोरून नेलेला आहे चर्चचे जे महत्त्वाचे दस्तावेज होते ते चोरून नेलेले आहेत त्याच्यानंतर जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते लग्नाचे रजिस्टर्स लेटर हेड दानपात्र देखील त्या ठिकाणी ठेवलेलं होतं जवळजवळ 19-20 हजाराचं या सर्व गोष्टी चोरून नेल्या तोडफोड केली या सर्व गोष्टी निश्चितच निषेधार्ह आहे आम्ही सर्व या चर्चचे कमिटी मेंबर आणि सभासद त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो निश्चितच ही गोष्ट एकदम भयानक आहे संताप देणारी आहे आणि म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना त्याचप्रमाणे एसपी साहेबांना नम्र विनंती करतो की असा भ्याड आणि निघून भयानक हल्ला चर्चवर करणाऱ्या लोकांवर त्वरित कारवाई करावी आजही ते मोकाट हिंडतायत आणि आम्हाला भक्ती घेण्यापासून वंचित करतायत पोलीस प्रशासनाला देखील आज त्यांनी सूचना द्याव्यात की आम्हाला चर्च खुले करून द्यावे कारण आज या महिन्यामध्ये आमचा सण आहे 18 तारखेपासून व्हाईट गिफ्ट संडे ख्रिसमस 31st नाईट न्यू इयर असे जवळजवळ 15 दिवस आमचे कार्यक्रम चर्चमध्ये चालणार आहे डेकोरेशन करायचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये डिपार्टमेंटसुद्धा आम्हाला थोडीशी कॉपरेट करत नाही तर कलेक्टरनी आणि एस पी साहेबांनी त्यांना आदेश द्यावेत सूचना द्याव्यात की आम्हाला चर्च खुल्लं करून द्यावं त्याचप्रमाणे ज्या लोकांनी या चर्चवर हल्ला केला तोडफोड केली चर्चची नासधूस केली त्या लोकांवर त्वरित कारवाई करावी आणि आमच्या ज्या चोरीला गेलेल्या गोष्टी महत्त्वाची कागदपत्र त्या आम्हाला परत मिळवून द्यावेत अशी आम्ही कलेक्टर साहेबाला आणि एस पी साहेबाला विनंती करतो आमच्या सर्व समाजाची विनंती त्यांनी ऐकावी कारण या चर्चचे जवळजवळ 4000 सभासद आहेत आणि या चर्चवर भक्ती असणारे पूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्राबाहेरून देखील या चर्चमध्ये लोक भक्तीसाठी येत आहेत जर अशी त्यांच्यावर कठोर कारवाई किंवा त्यांना रोखलं गेलं नाही तर पुढची भक्ती आम्ही कलेक्टर ऑफिस किंवा एस पी कार्यालय यांच्या समोर घेऊ आमचे धर्मगुरू त्या ठिकाणी भक्ती घेतील आणि त्या ठिकाणी होणारा जो काही परिणाम असेल त्या परिणामाला कदाचित प्रशासनच जबाबदार राहील अशी आम्ही आपणाला विनंती करतो आणि आपण यात निश्चितच लक्ष घालून आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतो यावेळी रेव्हरंट विद्यासागर भोसले रेव्हरंट मकासरे नंदकिशोर जाधव विजय अंधारे संतोष जाधव वसंत कांबळे रेव्हरंट साळवे मिलिंद भिंगारदिवे संदीप पारदे शामुबेल तिजोरे प्रसाद बनसोडे यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर चैतन्य मोटर्स ओकिनावा आणि इलेक्ट्रिक मल्टीब्रँड पासिंग नॉन पासिंग दुचाकी उपलब्ध असणारं एकमेव विश्वसनीय ठिकाण दसरा आणि दिवाळी सणानिमित्तानं विशेष ऑफर बँक लोन तसेच एक्सचेंज सुविधा उपलब्ध 90 ते 200 किलोमीटर पर्यंतची रेंज असणाऱ्या गाड्या एक युनिट विजेमध्ये 90 ते 200 किलोमीटर चार्जिंग बॅटरीवर चालणारी प्रदूषण मुक्त ई बाईक प्रोप्रायटर प्रवीण सरोदे आणि बालम सरोदे ठिकाण घुलेभेळ शेजारी रायतेवाडी फाटा नाशिक पुणे महामार्ग संगमनेर संपर्क 98 54 95 63